गाणं ऐका जरा ध्यान देऊन, दुष्काळ परिस्थिती आहे अ वासुदेवा, काय झालं याला कुठं पाऊस आणि पाणी लागतंय का नो? अहो तरी इतके मुलं तुम्हाला, अहो लोकाला 80-80 टन कापूस होतो, 70-70 टन मोसंबी होती, 90-90 टन सोयाबीन होत। अहो बाई मी शेतीच्या उत्पन्न बद्दल विचारत नाही, तरी इतकी मुलं तुम्हाला। अहो वासुदेवा मग आम गरीबाला दुसरं काय उत्पन्न आहे बरं? आता मला सांग मंडळी, लेकर होणे उत्पन्नाचं साधन होय? आता आमच्याकडून जेवढं होत तेवढं करतो बापा आम्ही। बर तुमची मुलं शाळेत जातात का? मान काय त्या शाळामध्ये? नाही 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 नाही, मग एक लेकरू शाळेत नाही, धाडीत नाही मी। बर आणि मग तुमचा मोठा मुलगा काय करतो? मोठा मुलगा भावरा पाटलाच्या ट्रॅक्टरवर ड्रायव्हर झाला। आता ते ड्रायव्हर झाला? हा ड्रायव्हर झालं। आणि दुसरा? दुसरा मोठमोठी ऑर्डर घेत ना। ऑर्डर घेतो मोठमोठी ऑर्डर घेत ते। आता कशाच्या ऑर्डर घेतो? इकडच्या 9 च्या, तिकडच्या 12 च्या, इकडच्या 7.5 चंदूच्या टपरीवर आहे। म्हणजे चहाच्या ऑर्डर घेतो? हा। आणि मोठी मुलगी? हा इटभट्टीवर जाते। आणि दुसरी? माया संग खुरपायला येते। अहो मी म्हणतो तुमच्या घरात सगळ्यात लहान कोण आहे शाळेत जाण्यासारखं? तुमचा बंडे आहे का? आता तू किती वर्षाचा आहे? आता तू आता येत्या चैती पुण्याला 6 वर्षाचा होईन पा। येत्या चैती पुण्याला 6 वर्षाचा होईन म्हणजे त्याचा जन्म कोणा साली झाला? आपल्या गडीवाला आशक नाही का? हो त्याच्या लग्नाच्या सालचा आहे। आणि त्या अशोकचं लग्न कधी झालं? माझ्या बाळातपणाच्या साली। आणि तुम्ही बाळातीन कधी झालं? अशोकच्या लग्नात वली बाळातीनच होती मी। कसा मिळ लागायचं बरं हा? बर बाई तुमच्या घरी संडत बांधलेलं दिसत नाही। संडस का बांधून ठेवायची वस्तू आहे का? नाही 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 नाही। काय करता मग तुम्ही? आम्ही एका डब्यात तिघे जणी रोडावर जात होत। अगं बाई सरकारने सांगितलं संडात बांधा संडात बांधा, तुम्ही संडात बांधलं पाहिजे, संडात बांधा घरोघरी, त्याचे फायदे किती तरी। बर दुसरं काय? बर बाई तुम्ही गटात आहात का? हो आमचा 10 आणि 4 बायाचा गट आहे आमचा। म्हणजे तुमचा 14 बायांचा गट आहे? नाही नाही 14 नाही भाऊ, 10 वर 4च येत लगे। अहो बाई त्याला 14 म्हणतात। मग तितकाच आहे मग आमचा। कशाचा गट आहे तुमचा? आमचा उधड्याचा गट आहे भाऊ। अहो बाई आम्ही गुत घेतो ना, खुरपायचं घेतो, काचा काढायचं घेतो, स्वांगायचं घेतो।
बाई मी महिला बचत गट विषयी सांगतो. त्यांना काय होतं? या महिला बचत गटाने भारताची अर्थनीती चालते. अहो भारताची चालते तर राष्ट्राची सुद्धा चालले. राष्ट्राची चालली की तुमच्या गावाची सुद्धा चालेल आणि तुमच्या घराची सुद्धा चालेल. माय असं आम्हाला कोणी समजून सांगितलंच नव्हतं. याच्यासाठी तुम्ही महिला बचत गट मध्ये सामील व्हा. आणि संडा बांधा घरोघरी त्याचे फायदे कितीतरी. तसं बी करीन आता. शिक्षण हे सर्वांगीण विकासाचं लक्षण आहे. शिकलंच पाहिजे का? तुम्ही शिकलंच पाहिजे. तुम्ही तुमच्या मुलाला शाळेत पाठवलंच पाहिजे. बरं झालं वासुदेवा तुम्ही सांगितलं. आता इथून पुढे जितके लेकर होते ना तितके शाळेतच घाली मी. नाही ना बाई, जे तुमच्या घरात 6 वर्षाचा मुलगा आहे त्याला शाळेत पाठवा. कुटुंब लहान तर सुख महान. असं आहे का? घ्या मग. भारत मातीच्या उदरी आलो कसं भेटले.